ऐश्वर्या आली होती. कॉंग्रॅच्युलेट. अरे का वाटत आपलं जुळलं. अरे ऐश्वर्या रे ती आदिल, काय तू पण ती म्हणजे आपली ऐश्वर्या नाही का. आणि तिला म्हणजे असं तिचा गैरसमज झाला असेल. अरे हो जाणवतोय का आता काय झालंय ते. हे बघ आदिल, मी ना असं तुझ्या डोळ्यात डोळे घालून असं बघू शकत नाहीये. हो म्हणजे ना असं, अरे तुला बघितलं की असं धडधड म्हणजे ती वाढते रे धडधड माझी. मी म्हणजे ऍक्च्युली आदिल, आय एम फॉलिंग फॉर यू. हो म्हणजे येस, आय एम फॉलिंग फॉर यू. आदिल, आदिल. नंतर बोलायचं. नंतर बोलूया मग. चाली जरा थोडं धीर धरा ना मग तुमच. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही. बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसता आज दोघ. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. खरंच माझ्या आयुष्यात घडते का? मी स्वप्नात? मी तू प्लीज अग,
मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होत आहे यार. म्हणजे नाही असं ना मोठ प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोट पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय केवढा लांब होतोय ते जरा असं इथे ओके